हाय, नमस्कार. मला एक छोटीशी माहिती तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे. सो तुम्हाला थोडासा वेळ असेल तर जरूर ऐका. माझी आई काही महिन्यांपूर्वी दुबईला गेली होती माझ्या बाबांकडे, आणि तेव्हा कोरोना व्हायरसची परिस्थिती फक्त चायनामध्ये आणि इतर इटली आय थिंक या देशामध्ये फार वाईट होती. पण सिन्स हा रोग आपल्या सगळ्यांसाठी फारच नवीन आहे, सो आम्हाला वाटलं होतं की परिस्थितीवर कंट्रोल किंवा ताबा मिळू शकू आपण, पण तसं काही झालं नाही. आणि म्हणून आम्ही कॉल घेतला की आई लवकर दुबईवरनं परत येणार. सो आई आली ती 18 मार्चला. आणि ती एअरपोर्टवर आल्यावर तिचा अख्खा चेकअप केला गेला. तिला काही सिम्पटम्स आहेत का हे सगळं बघितलं गेलं, आणि त्याच्यानंतर तिच्या हातावर स्टॅम्प मारला गेला तारखेचा, की तुम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत स्वतःला क्वारंटाईन करायचंय, म्हणजेच आयसोलेट करायचंय, म्हणजेच अख्ख्या जगाशी संपर्क तोडायचा. सो आम्ही तेव्हा कॉल घेतला की मी आणि माझी आजी जे त्या घरात राहतात ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहू आणि आई आमच्या घरात राहणार, कारण असं सांगितलं जातं की कारण हा जो रोग आहे तो बाहेरनंच आलेला आहे, किंवा ज्या माणसांनी प्रवास केलेला आहे किंवा जी माणसं बाहेर राहून आलेली आहे त्यांच्याकडनं हा जो संसर्गजन्य रोग आहे तो इंडियापर्यंत पोहोचलेला आहे. सो म्हणूनच पीपल हॅव ट्रॅव्हल बाय फ्लाईट, दे हॅव टू बी व्हेरी 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 केअरफुल. आणि हेच आम्ही ठरवलं की आईला आपण घरी राहू द्यायचं आणि आपण कुठेतरी बाहेर 10-15 दिवसांसाठी राहायला जायचं. सो ह्या दरम्यान आय एम व्हेरी हॅपी टू से की शासनाची जी लोकं आहेत ते रोज फोन करतात, विचारतात तुमची तब्येत कशी आहे, विचारतात की काही सिम्पटम्स आहेत का, आणि तुम्हाला काही असं वाटतंय का की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की कोरोना व्हायरस तुम्हाला झालेला आहे. आणि त्यांचा रोज फोन कॉल किंवा त्यांची माणसं येऊन बघून जातात. सो आय एम व्हेरी 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 हॅपी. द गव्हर्नमेंट इज डुईंग इट्स बेस्ट दॅट इट कॅन, आणि आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. तर ह्या दरम्यान मला एक अशी गोष्ट जाणवली जी मला काल खूप प्रकर्षाने जाणवली. मला काल खूप फोन आले की तू बरी आहेस ना, तुला कोरोना व्हायरस नाही झाला आहे ना, कारण तुझी आई दुबईवरनं आली आहे, सो यू बी व्हेरी केअरफुल. सो मला एक लक्षात आलं की लोकांना कोरोना व्हायरस आणि क्वारंटाईनमधला फरकच माहिती नाही, म्हणून मी हा व्हिडिओ करते. कोरोना व्हायरस इज अ व्हायरस, आणि क्वारंटाईन म्हणजे स्वतःला आयसोलेट करणं, म्हणजे जगाशी संपर्क तोडणं, ही एक आपण म्हणू काळजी घेतलेली आहे, किंवा एक यु नो टू बी ऑन अ सेफर साईड वी क्वारंटाईन आर सेल्फ, की हा जर का मला झाला असेल जर तर तो इतरांपर्यंत पोहोचू नये. क्वारंटाईन होणं म्हणजेच कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणं असं नाही, कारण मला असं कानावर पडलंय खूप जणांकडनं की ज्यांना क्वारंटाईन केलं किंवा जे बाहेरच्या देशातनं परत आले त्यांना टोटली लोकांनी आयसोलेट केलेलं आहे. तर कोरोना व्हायरस होण्यासाठी 5 दिवस ते सिम्पटम्स दिसायला लागतात, मगच आणि टेस्ट होते त्याच्यानंतरच तुम्ही म्हणू शकता की तो माणूस कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आहे. जेव्हा आपण क्वारंटाईन करतो म्हणजेच आयसोलेट करतो म्हणजेच जगाशी संपर्क तोडतो, ते ती खबरदारी आहे आपण घेतलेली, शासनाने घेतलेली, शासनाने सांगितलेली की जर तुम्हाला तो रोग असेल तो इतरांपर्यंत पोहोचू नये. सो देअर इज अ बिग डिफरन्स इन बिटवीन बीइंग कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह अँड बीइंग क्वारंटाईन, कारण आज क्वारंटाईन आपण सगळे आहोत, आपण सगळ्यांनी आयसोलेट करून घेतलेलं आहे, आपण सगळ्यांनी जगाशी संपर्क तोडलेला आहे, म्हणजे आपण सगळे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आहोत असं नाही.
आणि जी माणसं बाहेरनं आलेली आहे, ज्यांना क्वारंटाईन व्हायला सांगितलेलं आहे शासनाने खबरदारी म्हणून, ती माणसं कोरोना व्हायरस पॉझिटिव्हच आहे असं नाही. मला माहितीये हा रोग आपल्यासाठी खूप नवीन आहे, आपण खूप घाबरलेलो आहोत, पण म्हणूनही आपण माहिती स्वतःला हवी तशी मोल्ड नाही करू शकत. वी हॅव टू स्टिक टू द फॅक्ट्स अँड वी हॅव टू ऍक्ट अकॉर्डिंगली. सो माझी तुम्हा सगळ्यांनाही विनंती आहे की हा जो छोटासा फरक आहे, देर इज अ थिन लाईन इन बिटवीन बिईंग कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह अँड क्वारंटाईन, हा जो छोटासा फरक आहे हा प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. उलट मला तर असं वाटतं जी लोक अशी क्वारंटाईन झालेली आहे, पूर्णपणे आयसोलेट झालेली आहे, त्यांचं कौतुक व्हायला हवं, कारण त्यांनी जगाशी संपर्क तोडलेला आहे. का तर फक्त जर का तो रोग त्यांना झाला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचू नये. आणि मला असं वाटतं आजच्या काळात किंवा आजच्या घडीला ह्याहून मोठं समाजकार्य नसू शकतं. सो आय विल बी व्हेरी व्हेरी प्राऊड अबाउट माय मदर ऑल्सो की तिने पूर्णपणे स्वतःला आयसोलेट केलेलं आहे, आम्ही सुद्धा तिला पूर्णपणे साथ दिलेली आहे. पण मला तुम्हा सगळ्यांना जे हे व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना विनंती करायची आहे, जर का तुमच्या सोसायटीत किंवा तुमच्या आसपास तुमच्या लोकॅलिटीमध्ये असं कोणी असेल की ज्याला क्वारंटाईन करायला सांगितलेलं आहे शासनाने विथ अ स्टॅम्प, त्याला आयसोलेट करू नका. तुम्ही स्वतःहून जाऊन विचारा जर का त्याला काही भाज्या, खाण्यापिण्याचं सामान, अत्यावश्यक गोष्टी, औषधं जर काही हवी असतील तर तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही घेऊन या, कारण त्याला तो माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि तो माणूस कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आहे असंही नाही. तुम्ही स्वतःहून त्यांना मदत करा, त्यांना विचारा काही हवं नको, कारण अत्यावश्यक गोष्टी प्रत्येक क्वारंटाईन माणसाच्या घरात असतीलच असं नाही आणि आपण माणूस की सोडायची नाही काही की झालं तरी. सो त्या माणसांना जेन्युइनली जाऊन विचारा त्यांना काही हवं असेल तर. आणि तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, जर का त्यांना काही हवं असेल तर दरवाज्यातनं विचारायचं आणि दरवाज्यात आणून ठेवायचं आणि तो माणूस घेऊन जाईल. फक्त त्याच्या संपर्कात येऊ नका, पण संपर्कात नाही यायचं म्हणून त्या माणसाला मदतच करायची नाही, चुकीचं आहे. सो हा मला पर्सनली आलेला अनुभव आहे. प्लीज आवर्जून क्वारंटाईन जी झालेली आहेत माणसं, जी शासनाकडून क्वारंटाईन करण्यात आलेली आहेत घरामध्ये, त्यांना अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा करा. जर का तुम्ही बाहेर जात असाल, जर का तुम्हाला औषधं हवी असतील तर प्लीज प्लीज त्यांची मदत करा. मला तर असं म्हणायचं फक्त क्वारंटाईन नाही, म्हाताऱ्या लोकांना सुद्धा स्वतःहून जाऊन विचारा तुमच्या सोसायटीमध्ये असतील तर, की त्यांना काही अत्यावश्यक गोष्टी हव्या असतील तर जेवणा खाण्याची मदत करा, एकमेकांची मदत करा, कारण असंच आपण ह्या रोगाशी लढू शकतो. आणि जसं मी म्हणते प्रत्येक वेळेला, हॅपी क्वारंटाईन. दॅट इज बिकॉज ह्या अशा काळात हॅपी राहणं किंवा डिप्रेस राहणं हे कम्प्लिटली आपल्यावर आहे. अँड आय चूज टू बी हॅपी, कारण मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना खुश बघायचं आहे. त्याच्यामुळे मी हताश होऊन हे बाहेर कसं चाललंय, मग अशा परिस्थितीत आपण कसे खुश राहू शकतो वगैरे असं काही नसतं. तुम्ही तुम्हाला जे हवं असेल तेच तुम्ही करता. सो तुम्हाला खुश राहायचं असेल तुम्ही खुश राहता, तुम्हाला दुःखी राहायचं असेल तर तुम्ही खुश परिस्थितीत सुद्धा दुःखी राहू शकता. सो यू हॅव टू चूज इफ टू बी हॅपी. आय चूज टू बी हॅपी इवन दो आय एम नॉट विथ माय मॉम राईट नाऊ, मी आईबरोबर नाही आता, तरीही मी खुश आहे. स्टील आय एम सेईंग हॅपी क्वारंटाईन. सगळ्यांनी सेफ रहा, सगळ्यांनी जे सगळे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत ते पुन्हा सांगून काही फायदा नाही आहे, ते सगळे पाळा आणि प्लीज 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 बी सेफ आणि क्वारंटाईन लोकांची मदत करा प्लीज.